पर्यावरणपूरक डिझेल कार्ससाठी ग्राहकांची पहिली पसंती ह्युंडाई कार्सच. अधिक माहितीसाठी आजच भेट द्या माय ह्युंडाई, मुंबई गोवा हायवे, उद्यमनगर, कुडाळ. 7447442921 किंवा 9922429007. वैभव नाईक यांना खरं तर शिवसेना कळलीच नाही. काँग्रेस संस्कृतीमध्ये वाढलेले नाईक हे स्वार्थी राजकारणी आहेत. या निवडणुकीत वैभव नाईक यांचं पार्सल कुरिअरने कणकवलीला पाठवू असा इशारा स्वाभिमानचे नेते विशाल परब यांनी दिलाय. माणगाव खोऱ्यातून रणजित देसाई यांना सर्वाधिक मतदान मिळेल असा दावा त्यांनी केलाय. पाहुयात विशाल परब काय म्हणाले. आम्ही आता भाजप पक्षामध्ये गेलेलो आहोत. 15 तारखेला आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेब येतील आणि त्यावेळी आमचा जाहीर प्रवेशसुद्धा राणेसाहेबांसोबत पुन्हा होईल. माझं एकच म्हणणं आहे की माणगाव खोरा हा अर्धा तालुका आहे, तालुक्याचा भाग आहे. 36 गाव माझ्याकडे आहेत आणि 36 गावामध्ये अतुल काळसेकर साहेब माझ्यासोबत आहेत, आमची इतर बेनेकर वगैरे मंडळी आहेत. तर आम्ही 36 गावामध्ये लीड हे 100% BJP स्वीकृत आमचे जे उमेदवार आहेत रणजित देसाई यांना एक चांगलं मताधिक्य देऊ. मी पदाधिकारी पाठवू शकत नाही. सर्वसामान्य जी जनता आहे या कुडाळ मालवणची ती वैतागलेली आहे वैभव नाईकांना. तुम्ही मागचा पूर्वीचा इतिहास बघा. गेल्या 5 ते 10 वर्षातला पूर्वीचे कडवट शिवसैनिक होते, ज्यावेळी राणेसाहेब काँग्रेसमध्ये गेले होते त्यावेळी जे कडवट शिवसैनिक होते या सगळ्या शिवसैनिकांना काटा बाजूला काढतात, तसं हळूहळू बाजूला काढलं आणि सगळे शिवसैनिक नाराज आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की 24 तारखेला आम्ही बाजूला करण्यापेक्षा त्यांना कणकवलीचं पार्सल हे जुने शिवसैनिकच करतील. त्यामुळे यात काय बदल होणार नाही. 100% 24 तारखेला कणकवलीत वाजत गाजत मिरवणुकीचा खर्च आमचा पक्ष करेल. कुडाळ मालवणची परिस्थिती ही मला वाटतं तिन्ही मतदारसंघापेक्षाही चांगली आहे. याचं कारण असं आहे, गेले 5 वर्षात इथल्या विद्यमान आमदारांनी जे काय काम केलं आहे ते लोकांना पटलेलं नाही. लोकांना फक्त ते सण आले की त्यांना भावनिक बनवायचं अशा प्रकारचे कार्यक्रम केले. परंतु राणेसाहेबांचा पूर्वीपासूनचा हा मतदारसंघ आणि राणेसाहेबांच्या या मतदारसंघामध्ये लोक राणेसाहेबांना ॲक्सेप्ट करू लागलेली आहे. याचं कारण असं आहे की आज विनय वैभव नाईक यांनी रडीचा डाव खेळला हा संपूर्ण कुडाळ मालवणच्या 2.5 ते 3 लाख लोकांना समजलेला आहे. लोक आता पेटून उठली आहेत आणि दत्ता सामंत साहेबांचा जो आशीर्वाद आहे रणजित देसाईना त्या आशीर्वादावरच मला वाटतं 25 ते 30 हजारच्या मताधिक्याने रणजित देसाई लीडने येतील निवडून. देसाई हे जुने कडवट शिवसैनिक जे DD देसाई यांचे पहिले प्रथम मुलगे आहेत. वैभव नाईक हे काँग्रेसचे आहेत. वैभव नाईक हे शिवसेनेमध्ये हल्ली गेलेले आहेत. त्यांना शिवसेना कळत नाही अजून सुद्धा. परंतु DD देसाई म्हणजे पूर्वीचे जिल्हाप्रमुख जे राणेसाहेबांबरोबर काम केलेली व्यक्ती आहे यांचे मुलगे आहे. आणि दुसरा विषय असा आहे की रणजित देसाई हे गेले 10 वर्ष जिल्हा प्रशासनमध्ये काम करतायत. आज जिल्हा प्रशासन त्यांना माहिती आहे, गावागावापासून ते जिल्ह्यापर्यंत ज्या ज्या स्कीम आहेत त्यांना माहिती आहेत. वैभव नाईकांना कुठली स्कीम आहे माहिती ते तुम्ही मला सांगा. आजची ही सभा ही विजयाची नांदी म्हणायला हरकत नाही. याचं कारण असं आहे की आज BJP भाजपा सरकार आणि राणे सरकार हे दोन माणसं एकत्र आल्यानंतर जे काय संकलन झालं त्यामुळे असं वाटतं की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राणेसाहेबांची आणि BJP सत्ता येणार. सावंतवाडीत तुमच्या हक्काचं घर फक्त 18.25 लाखात. अर्चना क्रिएशन. अधिक माहितीसाठी संपर्क 94-20-11-81-81 किंवा 94-22-37-072.